हिरडव ग्रामपंचायतीतील माजी सरपंच उज्ज्वला चंद्रकांत घायाळ व तत्कालीन सचिव कुसंगीता विश्वनाथ शेजूळ आणि इतर ग्रामपंचायत कार्यालय हिरडव येथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लोणार येथील देवाणी व फौजदारी मे न्यायालयात केस चालू असताना लोणार दिवाणी व फौजदारी न्यायालय येथील न्यायमूर्ती श्री राऊत यांनी लोणार पोलीस स्टेशनला सी आर पी सी एकशे छप्पन ऑब्लिक तीन अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे चौकशीचे आदेश मे न्यायालयाने दिनांक चौदा नऊ दोन हजार बावीसला दिले आहे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लोणार येथील ठाणेदार साहेब यांनी सतरा नऊ दोन हजार बावीसला भारतीय दंड संहितेच्या विविध कलामांतर्गत गुन्ह्याची नोंद केली हिरडव ग्रामपंचायतीतील माजी सरपंच उज्ज्वला चंद्रकांत घायाळ व तत्कालीन सचिव कु संगीता विश्वनाथ शिजोळ यांनी लोणार येथील मे न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात मेहकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली व तिथे रिव्हिजन पिटिशन दाखल केली परंतु मेहकर येथील माननीय न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली त्यानंतर माझी सरपंच उज्ज्वला चंद्रकांत यांनी मेहहेकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटक अटकपूर्व जमीनसाठी अर्ज केला परंतु तेथेही शेख जावेद यांनी जामीन होऊ नये म्हणून न्यायालयात अर्ज करून त्यांच्या वकिलामार्फत युक्तिवाद केला आणि मेहकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने माजी सरपंच उज्ज्वला चंद्रकांत घायळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे तसेच शेख जावेद यांनी सदर भ्रष्टाचार प्रकरणात लोणार पंचायती समितीमधील बरेच अधिकारी सामील असल्याची माहिती दिली आहे त्याचा तपास पोलिसामार्फत चालू आहे मेहकर येथील जिल्हा व न्यायालयात शेख जावेद यांच्या बाजूने पुणे येथील वकील एन एस जयभाई यांनी त्यांची बाजू न्यायालयात मानली व सदर केसचे कामकाज पाहिले तसेच आरोपींना आजपर्यंत अटक झाली नाही म्हणून शेख जावेद उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे सदर प्रकरणाची चौकशी लोणार पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी श्री काळेसाहेब करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा